अनेक ठिकाणी सोशल मीडियावर मेसेज फिरवले हो जात आहेत लाईट जाणार आहे तीन दिवस लाईट नसणार कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना घाबरवण्याचा देखील प्रयत्न होतोय या लोकांवर कशा पद्धतीने कारवाई करा आणि जे संप करेल त्यांच्यावर काही कारवाई येते काळात हो कर कराल का कारण जर संप मागे घेतला माझं आव्हान आहे आमच्या कर्मचारी बंधूंना की अशा प्रकारचं तुम्ही दुस्साहस करू नका आणि जनतेला भेटी व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम केलं नसेल तर आताथ सबस्क्राइब करा आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरणचे कर्मचारी कर, जे आहेत ते आजपासून संपावर गेलेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी विश्वास पाठक सर आहेत सर काय सांगाल काल तुम्ही आव्हान केलं तरी देखील कर्मचारी जे आहेत ते संपावर जातात संप मागे घ्यायला तयार नाहीत आंदोलन करत आहेत मुळात विषय असा आहे की हा विषय संपाचा होतच नाही एका खासगी कंपन्यांनी पॅरल लायसन्स म्हणजे समांतर परवाना मागण्यासाठी अप्लिकेशन केली आता ती अप्लिकेशन करणारा जो परवाना धारक आहे हा तो करू शकतो इलेक्ट्रिसिटी ऍक्ट टू थाउजंड थ्री मध्ये त्याचं प्रावधान आहे अशा प्रकारचे लायसन्स अप्लाय केल्यात का आहेत के दिले गेल्यात का दिले गेल्यात हे लायसन्स कोण देतं तर नियामक आयोग देतो रेग्युलेटरी कमिशन एमईआरसी देतो जिथे सरकारचा काही संबंध नाही कंट्रोल नाही भूमिका नाही त्याच्यासाठी सरकारला वेटी धरणं अशा प्रकारचा संपा आहे म्हणून त्यांना आवाहन केलं होतं की आपण चर्चेतनं मार्ग काढू काल रात्री अकरा वाजता मी स्वतः सगळ्या एकतीस युनिटशी चर्चा पण केली पण त्यांना मला असं वाटतं की आंदोलन करणं हाच त्यांच्यापुढे पर्याय होता आणि दुसरं की एक ठराविक सरकार आलं की राज्याला आंदोलन काही नवीन नाही हे आंदोलन होत असतात यामागे कोणीतरी राजकीय शक्ती आहे जे कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने भडकवतं आंदोलनकर्त्यांना भडकवत वैयक्तिक दृष्टी मला असं वाटतंय कारण ज्या प्रकारचे फिड रात्री बंद करण्यात आले लोकांना त्रास होईल इस्पितळांमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतील आरोग्यसेवा शाळा जसा प्रयत्न काही ठिकाणी झाला आम्ही ते रिस्टोर केलं या क्षणाला सर्वत्र वीज पुरवठा व्यवस्थित सुरू आहे मात्र अशा प्रकारचे प्रयत्न झाले माझं आवाहन आहे आमच्या कर्मचारी बंधूंना की अशा प्रकारचं तुम्ही दुस्साहस करू नका आणि जनतेला भेटी धरू नका अनेक ठिकाणी सोशल मीडियावर मेसेज फिरवले हो जात आहेत लाईट जाणार आहे तीन दिवस लाईट नसणार कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना घाबरवण्याचा देखील प्रयत्न होतोय या लोकांवर कशा पद्धतीने कारवाई कराल आणि जे संप करेल त्यांच्यावर काही कारवाई येते काळात कर, 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 कराल का कारण जर संप मागे घेतला बघा सोशल मीडिया मी बघतोय तो एक पॅटर्न दिसतोय एकाच ठराविक केंद्रात तो पॅटर्न दिसतोय मात्र त्याच्यात काही तथ्य नाही आज महाराष्ट्राची जी तेवीस हजार मेगावॉटची मागणी आहे ती मागणी पूर्ण होत आहे विद्युत पुरवठा व्यवस्थित सुरू आहे काही अडचण नाही मुंबईमध्ये आपण बघितलं असेल प्रकाशगडच्या बाहेर आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे तिकडे मोठ्या संख्येने कर्मचारी जे आहेत ते जमलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना काय नाही बघा संप करण्याचा अधिकार सर्व कामगार संघटना आहे आणि त्यांचा तो प्रश्न अबाधित आहे त्यांचा तो हक्क मात्र कोणत्या गोष्टीसाठी आपण आंदोलन करतोय हे कर्मचाऱ्यांनी विचार करायला हवा हा संपाचा विषय होऊ शकत नाही तरी त्यांनी संप पुकारलेला आहे सरकारने मेस्मा लावलेला आहे याच्यापुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे देखील पाहणं आवश्यक आहे या कर्मचाऱ्यांसोबत काही बैठक करणार आहात का कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले का त्यांचं काय उत्तर आले नाही माझ्या माहितीप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना आजची वेळ दिलीच होती म्हणून काल त्यांना आवाहन केलं की तुम्ही तुमचा जो संप आहे हा चोवीस तास त्यांनी पुढे ठरवा मात्र तरी त्यांनी आता संप सुरू केला आता संप सुरू केल्यानंतर समान पातळीवरची बोलणी तशी होत नसते त्यामुळे आता आज बैठक होते की नाही हे मला याची कल्पना नाही पण बघूया काय होत संप असाच सुरू राहिला तर काही कडक कारवाईचे निर्देश देण्यात येते आता दोन गोष्टी संप सुरू झालेला आहे संप सुरू झाला असल्यामुळे आणि ज्या प्रकारे महावितरण महापारेक्षण आणि महानिर्मिती यांनी तयारी केली आहे व्यवस्थित चालू आहे त्याच्यातनं एक हा देखील अभ्यास होऊन जाईल की खरोखरच आम्हाला इतक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे का नक्कीच आपण बघतो आपल्यासोबत विश्वास पाठक सर होते त्यांनी सांगितलंय कर्मचाऱ्यांना आवाहन करून देखील आज संप पुकारला गेलाय आज मीटिंग होते का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अरविंद सुशांत सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका